बरं उर्मिला बाई तुमच्या कोण? त्या साहिलच्या मावशी. शाळेच्या का फार तुम्हाला? म्हणजे त्यांचं आणि तुमचं काही पटत नव्हतं? हो म्हणजे जरा मतभेद होते आमच्यात. अच्छा, जराशा मतभेदासाठी तुम्ही त्यांना एकदम गायब केलं. साहेब तुम्ही काहीही बोलताय, मी मान्य करते की माझं आणि मावशींचं तेवढं पटायचं नाही. याचा अर्थ हा नाही की मी मावशींना भाग पाडलं घर सोडून जायला. कबीर इथे का आलाय? गेली नाहीस तू अजून? राहुल. हा राहुल, आज प्लीज मला घरी सोडतोस तू? ऑफकोर्स येस. सॉरी, मी उगाच तुला त्रास देते पण. त्रास काय, माझं नशीब फळफळल्यासारखं वाटतंय मला. पण तू आज मला असं अचानक घरी सोडायला का म्हणतेस? म्हणजे काही स्पेशल आहे का? काय स्पेशल असेल? माझ्या प्रेमाविमा तर पडली नाहीयेस तू? नाही 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 राहुल, तसं काही नाहीये. पण कोणीतरी ना दोन मुलं माझा पाठलाग करतात. एक काल रात्री घराबाहेर होता आणि एक आता इथे बाहेर उभा आहे. ठीक आहे, चल. कुठे? कुठे म्हणजे काय, तू आताच म्हणालीस ना घरी सोडून दे म्हणून. थँक यू. तू फ्रेंडशिप मध्ये आता फॉर्मॅलिटीज आणणार आहेस का? मॅम, इट इज माय प्लेजर. प्रीती, मी तुझ्या बरोबर आहे ना, अजिबात घाबरायचं नाही. न घाबरता चल माझ्या बरोबर. ओके, चल. सर, पोलीस स्टेशन आहे, पब्लिक बूथ नाही, कळत नाही तुम्हाला? इथे चौकशी चालू आहे ना, फोन बंद करा आधी, चला बाहेर.